कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आस्थापना या रात्री 8 ते 7 वाजेपर्यंत बंद करावायच्या होत्या. त्या अनुषंगाने रात्री 8 वाजेनंतर उघड्या असणाऱ्या कोपरगाव शहरातील हॉटेल सुरभी व अपना हॉटेलवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून हे हॉटेल 7 दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी अधिक माहिती दिली आहे. माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या सूचनेनुसार आस्थापना ह्या आजपासून 8 वाजता बंद करायच्या होत्या. त्याच्या अनुषंगाने करोना प्रतिबंधक ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना जर आस्थापना पाळत नसतील तर संबंधित दुकाने 7 दिवसासाठी बंद करण्याचे अधिकार याद्वारे आदेशाद्वारे प्राप्त झालेले आहेत. त्याच्या अनुषंगाने आज शहरामधील 2 हॉटेल आस्थापना त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे अंतर न पाळले गेल्यामुळे आणि करोना प्रतिबंधक इतर उपाययोजना न पाळल्या गेल्यामुळे किंवा त्यांचं उल्लंघन झाल्यामुळे 2 आस्थापना आज रोजी बंद करण्यात आलेल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने सर्व तालुक्यातील आणि शहरातील तमाम जनतेला प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे की करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवरती आपण शासनाने आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा, जेणेकरून कोणत्याही आस्थापना यापुढे परत बंद कराव्या लागणार नाही. सर, कुठं कुठं कारवाई झाली आणि कोणत्या दुकाने सील केली? त्याच्यामध्ये आता जे आहेत त्या दोन्ही पण हॉटेल आस्थापना आहे आणि या हॉटेल आस्थापनांवरती कारवाई करून त्या दोन्ही पण बंद करण्यात आल्या आहेत. सर, नाईट संचारबंदीचा जे टायमिंग आहे सर, त्या टायमिंगच्या बाबतीत अनेक लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, नेमका कशा पद्धतीने टायमिंग ठरवण्यात आलेला आहे? त्याच्यामध्ये आस्थापना ज्या आहेत, आस्थापना आपल्याला 8 वाजता बंद करायच्या आहेत. 8 ते 7 वाजेपर्यंत आपल्या आस्थापना बंद राहणार आहे आणि 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या फिरण्यावरती संचारबंदी जी करण्यात आलेली आहे ती रात्री 9 वाजल्यापासून म्हणजे 8 वाजल्यापासून तर 7 वाजल्यापर्यंत अशी आपली रात्रीची संचारबंदी यापुढे लागू राहणार आहे. यांच्या आदेशाने कोविड प्रतिबंधक उपाययोजना ह्या जिल्ह्याभरात लागू आहे. वर्तमान स्थितीमध्ये कोविडचा झालेला प्रादुर्भाव या अनुषंगाने आस्थापना रात्री 20 वाजता म्हणजे 8 वाजतापासून बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये देखील काही आस्थापना ह्या चालू होत्या, त्या आस्थापनावर आज माननीय तहसीलदार साहेब यांच्या नेतृत्वात कारवाई केली आहे. यापुढेही अशा प्रकारचे कोणी उल्लंघन करेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सगळ्या नागरिकांना विनंती आहे, कोविड प्रतिबंध उपाययोजना करत असताना किंवा त्या लागू करताना या सगळ्या जनतेसाठी आहे, जनतेने स्वतःहून या गोष्टीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. कुठल्याही प्रकारे पोलिसांना किंवा प्रशासनाला अशी कठोर कारवाई करण्याची भूमिका घेण्याची गरज पडली नसली पाहिजे. हे लोकांचं काम आहे आणि संचारबंदी देखील रात्री 8 वाजेनंतर आज लागू करण्यात आलेली आहे. सर्व लोकांना विनंती आहे, 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र राहू नये, फिरू नये आणि संचार याच्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे की लोक मुक्तपणे फिरत असताना संसर्ग हा वाढत आहे आणि तो वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाला अशी पावलं उचलावी लागतात. सर, किती दिवस संचारबंदी? 15-4 पर्यंत आता वर्तमान स्थितीमधले आदेश आहेत, त्यानंतर शासन जे ठरेल त्यानुसार ते आदेश. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.